मी तुमची कार बुक केली आहे का आणि ती कार यायला खूप मोठा वेटिंग पीरियड आहे का? हो, हे शक्य आहे. आणि फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये सध्या अशी स्थिती आहे. कार इंडस्ट्री सध्या खूप अफेक्ट झाली आहे. किंबहुना कार इंडस्ट्रीज नव्हे तर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये एका वस्तूची खूप चणचण आहे. हाय, हॅलो अँड वेलकम टू वैश्विक अनुपमा. तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स अनेक वस्तू हँडल करत असाल. यामध्ये सकाळी उठल्यापासून तुम्ही जिममधल्या तुमच्या मशीन्स असतील, त्यानंतर तुमचा मायक्रोवेव्ह, तुमचं मिक्सर, तुमचं फ्रीज, त्यानंतर तुमची कार आणि हो तुमचं स्मार्टफोन आणि तुमचं स्मार्टवॉच, अशा अनेक गोष्टी ज्या आपण दिवस आणि रात्र या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंबरोबर घालवत असतो, अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमधल्या एका गोष्टीची सध्या चणचण जाणवते. आणि म्हणूनच संपूर्ण इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर सध्या ह्या वस्तूची मागणी प्रचंड वाढली आहे. ही वस्तू कुठली आहे ती तुमच्या आता लक्षात आलेलीच असेल. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात मोठी हेडलाईनसुद्धा होती आहे आणि ती वस्तू आहे सेमी कंडक्टर म्हणजेच चिप्स. खरं तर हाताच्या बोटावर मावेल इतकी ही चिप मात्र सध्या आर्थिक विश्वामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा परिणाम ह्या चिपमुळे घडतो आहे. खरं तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधला ब्रेन, त्याचं हृदय, त्याचं हार्ट म्हणजे सेमी कंडक्टर म्हणजे चिपची सध्या खूप मोठी चणचण आहे, त्याचं शॉर्टेज आहे. त्याची कारणं बरीच दिली गेलेली आहेत, मात्र सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे कोरोना काळामध्ये आपल्याला माहिती, आपण जेव्हा घरामध्ये होतो तेव्हा वर्क फ्रॉम होम सुरू होतं, लहान मुलांचं शिक्षण शाळांमधलं सुरू होतं, ते सुद्धा ऑनलाईन सुरू होतं, त्याचप्रमाणे आपण मनोरंजनासाठी सगळे गॅझेट्स वापरत होतो आणि या सगळ्यामध्ये गॅझेट्सचा डिमांड आहे ते खूप शूटअप झालं आणि त्यामुळे सगळ्यात मोठा परिणाम हा सेमी कंडक्टरवर म्हणजेच मायक्रोचिपच्या मागणीवर झाला आणि त्यामुळे खूप मोठं शॉर्टेज आलं. कोरोना काळात बऱ्याच इंडस्ट्रीज बंद होते आणि त्यामुळे सप्लाय चेनवर याचा खूप मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम हा सेमी कंडक्टरच्या प्रोडक्शनवर झाला आणि त्याचाच परिणाम हा आता सध्या आपण पाहतो तर कार इंडस्ट्री अफेक्ट होण्यावर झाला आहे. ऑटोमेटेड कारमध्ये अनेक गोष्टी या सेमी कंडक्टरवर, चिपवर डिपेंड असतात आणि त्यामुळेच याचा सगळ्यात मोठा फटका सध्या कार इंडस्ट्रीला जाणवतो आहे. तेव्हा एकंदरीतच अर्थव्यवस्थेतल्या अनेक महत्त्वाच्या घटकांचा पाया हा सेमी कंडक्टर प्रोडक्शनवर आहे हे आता कुठेतरी लक्षात यायला लागलं असेल. खरं तर इथून पुढच्या अर्थव्यवस्था ही डिजिटल अर्थव्यवस्था आहे असं आपण म्हणतो आहे, मात्र यावर जर सेमी कंडक्टर प्रोडक्शनचा जर अशा प्रकारे परिणाम होणार असेल तर अर्थव्यवस्थेचा पायाच आता कुठेतरी खिळखिळा व्हायला लागला की काय, अशी एक भीती या इंडस्ट्रीमधून व्यक्त होतीये. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता एकंदरीतच सेमीकंडक्टरचं प्रोडक्शन कसं होणार, कुठले देश यामध्ये आहेत, भारताची नेमकी काय स्थिती आहे ते सुद्धा आपण पाहूया. सध्या जर सेमीकंडक्टर प्रोडक्शन विषयी विचार करायचा झाला तर जगभरामध्ये केवळ दोन देशांचीच नावं यामध्ये पुढे आहेत. ज्या देशामध्ये स्वस्त आणि मुबलक प्रमाणामध्ये मनुष्यबळ आहे असे ते दोन देश म्हणजे तैवान आणि चीन. या दोन देशामध्ये सेमीकंडक्टरचं प्रोडक्शन होतं, मात्र त्याचं डिझायनिंग, त्याचं कन्झम्पशन आणि तिथून पुढे इतर देशांसाठीचा पुरवठा हा अमेरिका करतो. त्यामुळे अमेरिका हा सगळ्यात यामध्ये मोठा बिग प्लेअर आहे आणि याचा आर्थिक फटका हा कुठेतरी अमेरिकन इंडस्ट्रीजवर सुद्धा पडतो आहे हे यामधून पुढे येते. सेमीकंडक्टर प्रोडक्शन ह्या इंडस्ट्रीचं जर आपण आकारमान पाहायचं झालं तर साधारण 400 बिलियन $ इतकं ह्या इंडस्ट्रीचं आकारमान आहे 2020 साली. आणि 5 वर्षामध्ये ह्याची डिमांड आणखी वाढणार आहे आणि साधारण 500-550 बिलियन $ ह्याचं सगळं आकारमान जाणार आहे. हे झालं जागतिकदृष्ट्या ही इंडस्ट्री कुठे आहे. पण आता ह्या सगळ्या चित्रामध्ये भारत कुठे आहे ते सुद्धा पाहूया. भारत यामध्ये सध्या तरी कुठेही नाही आहे, कुठल्याही सेमीकंडक्टर प्रोडक्शनच्या रडारवर नाही आहे. त्याचं कारण असं आहे की भारत हा प्युअरली आयात करणारा देश आहे. सेमीकंडक्टरची आयात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे आता खरं तर भारताचं लक्ष आहे ते सेमीकंडक्टर प्रोडक्शन कसं करायचं किंवा त्याचं डिझायनिंग कसं करायचं या संदर्भात. आणि म्हणूनच आता भारत सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे आणि तीच खरं तर खूप मोठी हेडलाईन आहे. ती म्हणजे अगदी आत्ता 15 डिसेंबरला ही योजना जाहीर केलेली आहे आणि यामध्ये साधारण $10,000 बिलियन इतकी गुंतवणूक करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीतच इथून पुढे काळाची पावलं ओळखत भारत सरकारनं ही खूप मोठी गुंतवणूक करण्याचं हे लक्ष ठेवलेलं आहे आणि त्यादृष्टीनं बराच मोठा पल्ला आता भारत सरकारला गाठायचा आहे. खरं तर आपण पुढची इकॉनॉमी ही डिजिटल इकॉनॉमी म्हणतो, यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्यानंतर विदाउट केबल नेटवर्किंग हे सगळा प्रकार आता येणार आहे. त्यामुळे नक्की ही इंडस्ट्री पुढे काय
जाणार आहे, कशा पद्धतीने वळण घेत जाणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ह्या सगळ्याचा भाग आपण स्वतः असणार आहोत, कारण आता टेक्नॉलॉजी किती बदलत चालली आहे हे गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं आहे. आणि इथून पुढे आत्ता एकंदरीतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जर आपण भाग पाहिला तर खूप मोठा रोल खरं तर ए आय टेक्नॉलॉजी प्ले करते, आणि इथून पुढच्या काळामध्ये हे खूप जास्त वाढणार आहे. आणि म्हणूनच इथून पुढच्या काळामध्ये सेमी कंडक्टर प्रोडक्शन हे भारताला करणं खूप गरजेचं आहे. सध्या खूप मिनिमम लेवलला हे प्रोडक्शन भारतामध्ये होतं आहे. साधारण 2000 चिप्स प्रोड्यूस भारतामध्ये होत आहेत आणि त्यामध्ये 20,000 इंजिनियर्स यामध्ये कार्यरत आहेत. मात्र ही संख्या इथून पुढच्या काळामध्ये वाढेल अशी शक्यता आहे. त्याचं कारण ह्या इंडस्ट्रीला येत असलेला बूम, अर्थात हा खूप मोठा काळ आहे, आपलं लक्ष खूप मोठं आहे. जर आत्ता सेमीकंडक्टर प्रोडक्शनमध्ये जर आपण बघायचं झालं तर 5 महत्त्वाच्या ज्या मोठ्या कंपन्या त्या सगळ्या US बेस्ड आहेत. 4 मोठ्या कंपन्या त्यातल्या अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत आणि एक आहे ती म्हणजे साऊथ कोरियन इंडस्ट्री, ती म्हणजे सॅमसंग. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये यापुढे सुद्धा खूप वळणं येणार आहेत आणि भारतीय अर्थव्यवस्था इथून पुढे डिजिटल अर्थव्यवस्था सुद्धा असणार आहे. $1 trillion असं आपण 2025 भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेचं लक्ष ठेवलेलं आहे. अनेक वळणं घेत अनेक टप्पे पार करत आपल्याला ह्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे. मात्र सेमीकंडक्टर प्रोडक्शन हा त्याचा खूप मूलभूत पाया आहे आणि तो कसा आता भारत सरकार पूर्ण करणार आहे किंवा हे इंडस्ट्री कसं वळण घेते आपल्याला पाहायचं आहे. हा विषय खूप मोठा आहे, खोल आहे आणि तितकाच क्लिष्टसुद्धा आहे. पण हा सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. या भागामध्ये इतकंच, पुढच्या भागामध्ये आणखी नवीन विषयासहित भेटूया वैश्विक अनुपमामध्ये. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24